नमस्कार आता आपण बघत आहो की कोरोनाचं संकट हे गावापर्यंत पोचलेलं आहे आणि आता आपल्याला गावातल्या लोकांना खूप काळजी घेण्याची बी गरज आहे आणि आपण जी गावं आत्ता कोरोनाबरोबर झुंज देत आहेत त्या गावांकडून को, बी आपण काही शिकलं पाहिजे आणि आपण काहीतरी काळजी घेतली पाहिजे मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एका गावाची ह्या कोरोना संदर्भातच आणि त्यातून आपल्याला काय शिकता येते का ते आपण बघूया तर मी ज्या गावाची गोष्ट सांगणार आहे ती एक वाडी आहे त्या वाडीचं नाव आहे गोरेवाडी आणि तुम्ही बघतच असाल की ते डोंगराच्या पायथ्याला वसलेली ही वाडी आहे आणि ह्या वाडी वाडीमध्ये हे जराळ कुटुंब आहे आणि ह्या जराळ कुटुंबाचे कुटुंबा हे रामभाव शेती करतात त्यांची पत्नी त्यांचे बहात्तर वर्षाचे वडील आहे त्यांची छोटी मुलगी आहे तर असे हे कुटुंब आहे पण ह्यांच्या कुटुंबामध्ये अजून एक व्यक्ती आहे जो मुंबईला काम करतो त्याचं नाव आहे संजय आणि जेव्हा गावामध्ये लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा संजय मुंबईवरून गावाला आला आणि मुंबईला मुंबईवरून गावाला संजय आलेले कळताच गावातील अंगणवाडी ताईंनी आल्या त्याचं प्राथमिक तपासणी केली आणि त्यांना सल्ला दिला की तू गा घरी क्वारंटाईन हो कारण त्यांचं घर बघतायच तुम्ही मोठं असल्यामुळे त्याला घरी क्वारंटाईन होण्यास सांगितलं परंतु एक दिवस ह्या कुटुंबाने व्यवस्थित पद्धतीने क्वारंटाईनच्या सर्व गोष्टी पाळल्या हा मुलगा बी एका रूममध्ये राहिला पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशीनंतर संजयला वाटलं की आता मला काय होत नाही आणि काय होणार बी नाही म्हणून तो त्यांच्यामध्ये मिसळायला ला। लागला हे मग एकत्र जेवायला लागले सगळं व्यवस्थित चालू झालं त्यांचं याच दरम्यान त्याचा एक मित्र आहे विवेक हा त्याला भेटायला आला आणि दोघांमध्ये गप्पा झाल्या विचारपूस केली दोघांनी आणि विवेक तिथून निघून गेला आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवस गेले आणि दोन तीन दिवसानंतर संजयला सर्दी झाली त्याचबरोबर ताप यायला लागला आणि त्याला खोकलाही चालू झाला आणि हे बघितल्यानंतर अंगणवाडी ताईने त्याला सल्ला दिला आणि तो जवळच्या प्राथमिक केंद्रात तपासणीसाठी गेला आणि तपासणीसाठी गेल्यानंतर त तपासणी करून त्याचा जेव्हा अहवाल आला तेव्हा असं लक्षात आलं की तो कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि तो कोरोना पॉझिटिव आहे म्हणलं की आरोग्य खात्यातल्या लोकांनी त्याच्या सर्व कुटुंबालाच दोघान्यामध्ये आणून क्वारंटाईन केलं आणि त्यांची तपासणी घेतली तपासणी केली तर तपासणी केली असता असं लक्षात आलं की त्याचं सर्व कुटुंब हे कोरोना पॉझिटिव्ह आहे आता हे कोरोना पॉझिटिव्ह कुटुंब आहे तर त्याच्यावर व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट सुरुवात झाली सगळ्यात जास्त त्याच्या जे आजोबा आहेत त्याची काळजी घेण्यात आली कारण ते वयस्कर होते त्याच्यामुळं आणि असं ह्यांचं उपचार चालू असतानाच गावामध्ये गावकऱ्यांनी पूर्ण गाव सील केलं आणि शा, शा, शा शासनाच्या लोकांनी त्या गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये त्याच्यासाठी संचारबंदी केली परंतु त्याचा जो मित्र विवेक तो त्याला भेटायला आला होता तर त्यांनी घरी काही सांगितलं नाही की मी संजयला भेटून आलो आणि त्याच्यामध्ये बातचीत झालेली आहे काहीही सांगितलं नाही आणि दोन चार दिवसानंतर बघितलं तर विवेकला थोडंसं लक्षणं जाणवू लागली त्याच्यामध्ये त्याला ताप येऊ लागला खोकला येऊ लागला त्याच्या घरच्यांनीही त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही की त्यांना वाटलं की नॉर्मल आहे होऊन जाईल दोन तीन दिवस झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्याला त्याचा आजार वाढतच वाढूच लागला आणि एके रात्री त्याला श्वास घ्यायलाही त्रास झाला आणि श्वास घ्यायला त्रास झाल्यानंतर घरच्यांना काळजी वाटायला लागली आणि त्यांनी त्यांनी ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्समध्ये विवेकला दवाखान्यात पाळवायला सुरुवात केली पण वाटेत वाटेतच जात असताना विवेकचा श् श्वास न घेता येत असल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आणि हे त्याचा मृत्यू झाल्याबरोबर त्याची बी टेस्ट घेण्यात आली तेव्हा तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला त्याचबरोबर त्याच्या नंतर कुटुंबाची च तपासणी करण्यात आली तर त्याचं हे कुटुंब आहे ते पॉ पॉझिटिव्ह पॉझिटिव निघालेलं आहे आणि त्याचबरोबर हे कुटुंब ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आलेले असे तीस चाळीस लोकं त्यांच्या ज्या संपर्कात आले तर ते सर्व लोकांना तपासणी केली तेव्हा ते ते बी पॉझिटिव्ह निघाले आणि आता ह्या गावामध्ये जवळपास तीस ते चाळीस लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि जे कुटुंब जिथून सुरुवात झाली ते कुटुंब सध्या उपचार घेऊन व्यवस्थित चौदा दिवस झालेले आहेत आणि उपचार घेऊन ते परत जराड कुटुंब आपल्या घरी आलेलं आहे आणि व्यवस्थित आहे आणि संजय ही बघत आहेत तो की तोही आता व्यवस्थित आहे पण आपण बघतोय की ह्या सर्व गोष्टीमध्ये गा चोवीस वर्षाचा जो विवेक आहे संजयचा मित्र त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि आपण एकीकडे बघत आह बघत आहोत की संजयचे आजोबा जे बहात्तर वर्षाचे होते त्यांना व्यवस्थित उपचार मिळाला आणि ते बरे होऊन आज घरी गेलेले आहे आणि आपला युवक आपला जो विवेक आहे जो चोवीस वर्षाचा आहे तर त्याला दुर्दैवी मृत्यू आलेला आहे तर ह्या सर्व आपल्याला गोष्टीतून एकच शिकता येता येते की आपण जर आपल्याला कोणतीही लक्षणं असतील तर न लपवता आपण ती सांगितली पाहिजे आणि त्याच्यावर उपचार घेतला पाहिजे आणि जर आपण उपचार सांगितलं नाही आणि उपचार नाही घेतला तर का असतो की विवेकसारखं आपल्या घरात किंवा आपल्या शेजारी एखादा वि विवेक तयार हो होईल आणि ज्या पद्धतीनं ह्या गोरेवाडीमध्ये जी चेन तयार झालेली आहे कोरोनाची आणि तीस को ते चाळीस पेशंट दिसतात ते आपल्याला आपल्याही गावात दिसतील त्यामुळं काळजी घेण्याची गरज आहे